बंडखोरांशी चर्चा करण्यासाठी पुण्यात आलो होतो. मला अपेक्षा आहे की सर्वजण आपले अर्ज मागे घेतील हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. शरद पवारांच्या काळात पोलिसांच्या गाड्यातून निवडणूक काळात पैसे जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. तसे प्रकार पवार यांच्या काळात होत असतील. फडणवीस यांचं वक्तव्य, गोपाळ शेट्टी यांनी पक्षाचा विचार करावा, त्यांनी अर्ज मागे घ्यावा असं मी त्यांना सांगितलंय. मला विश्वास आहे ते पक्षाच्या बाजूने निर्णय घेतील. फडणवीस यांचं आवाहन. मला अपेक्षा आहे की ते परत देतील. सर, राज्याच्या गृह खात्यावरती शरद पवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ते म्हणतात की रसद जी आहे ती पोलिसांच्या गाडीतून पुरवली जाते उमेदवारांना, असे पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे दिले त्यांचे. मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही. सर, जयंतांनी टीका केली की अजित पवारांना फडणवीसांनी 10 वर्ष सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून ब्लॅकमेल केलं. जयंत पाटील जे आहेत ना, तुम्ही त्यांचा चेहराच बघा, ते मस्करीच करत असतात, त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असतं नेहमी, त्यांना सिरियसली घेत नका जाऊ. तुमची सुरक्षा वाढल्यानंतर संजय राऊतांनी टीका केलेली आहे, म्हणतात की गृहमंत्री जर सुरक्षित नसतील तर राज्याचं काय होणार. संजय राऊतांकडनं कोणाकोणाला सुरक्षा पाहिजे आता याच्याबद्दल बोलायला लागलो. गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टींची भेट झाली मगाशी? नाही, आमची भेट झालेली आहे. मी त्यांना ही विनंती केलेली आहे की पक्षाचे अतिशय वरिष्ठ नेते ते आहेत, पक्षशिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे, पक्षाचाच विचार त्यांनी केलाय, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांची किती नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचाच विचार करावा, पक्षाची जी काही लाईन आहे ती त्यांनी सोडू नये. मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांची नाराजी आपल्या ठिकाणी आहे, पण माझा जो गोपाळ शेट्टींचा अनुभव आहे ते साधारणपणे पक्षाची बाजू नेहमी राखतात, त्यामुळे पूर्ण अपेक्षा ठेवून आहेत की ते पक्षाच्या बाजूने निर्णय करते. लढण्यावरती ठाम आहेत. एकनाथ शिंदे असं म्हणाले की उमेदवार दिले आहेत, त्यामुळे आम्ही लढणार आणि जिंकणार असं मुख्यमंत्री झालं. त्यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं.